नमस्कार मंडळी, आज शनिवार 4 डिसेंबर 2021, या वर्षातलं हे शेवटचं सूर्यग्रहण. याचा कालावधी सकाळी 11 सुरू होणार आहे आणि दुपारी 3:07 संपणार आहे. म्हणजे आता जवळजवळ सूर्यग्रहण हे चालू झालेलं आहे. परंतु हे सूर्यग्रहण आपल्याला भारत बघायला मिळणार नाही आहे आणि त्याचमुळे गर्भवती स्त्रियांना घाबरण्याची आणि काळजी घेण्याची काहीही आवश्यकता नाही आहे, कारण की याचा सूतक काळ मान्य होणार नाही आहे आणि लागू पण होणार नाही आहे. हे ग्रहण फक्त दक्षिण आफ्रिका, महाद्वीप, दक्षिण अमेरिका इत्यादी भागातच दिसणार आहे. पण तरीही अंधश्रद्धा नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण याकडे बघितलं पाहिजे. या दिवशी शक्यतो आपण टाळलंच पाहिजे, कारण की आपली वडीलधारी माणसं आपल्याला सांगत असतात की नाही आज ग्रहण आहे, आज बाहेर जाऊ नको. तर ठीक आहे, त्यांचा मान राखण्यासाठी आपण एक गोष्ट एक दिवस त्यांच्यासाठी पाळू शकतो. तसेच दैनंदिन जीवनात रोज आपण भरपूर कामं करत असतो, तो असा एखादा दिवस मिळतो का त्या दिवशी आपल्याला आराम करायला मिळतो, घराच्या बाहेर जावं लागत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह घेणं हे महत्त्वाचं ठरतं. मग अशा वेळेस ते म्हणतात की काही खायचं नाही, प्यायचं नाही, परंतु असं करू नका. जरी ग्रहण काळ चालू असेल आणि आपल्याला भूक लागली असेल, तहान लागली असेल, तर आपण खाऊ शकतो, पिऊ शकतो. नाही तर ग्रहणाचा तर नाही, परंतु ह्या अशा गोष्टींचा नक्कीच आपल्या बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे वॉशरूमला पण थांबवायचं नाही, वॉशरूमला थांबवलं तर तो पण आपल्या शरीराला प्रॉब्लेम होऊ शकतो. एकंदरीत सांगण्याचा हेतू हाच की ग्रहणाचा आपल्यावर, आपल्या बाळावर काहीही एक परिणाम होत नाही, परंतु त्यामागचे जे काही कारणं आहेत, जसे उपाशी राहणे, काही खाणे नाही, पिणे नाही, वॉशरूमला जाणे नाही, तर अशा गोष्टींमुळे आपल्या शरीराला आणि आपल्या बाळाला त्रास होऊ शकतो. मग आता अशा सिच्युएशनमध्ये ग्रहण काळ चालू असतो, वडीलधारी माणसं आपल्याला सांगत असतात की बाहेर जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. मग बऱ्याच वेळी आपल्याला बोर होतं. मग अशा वेळेस काय करायचं, थोडासा टाइमपास करायचा, टी व्ही बघायचा, फोन खेळायचा, नाही तर मग देवाचं पठण करायचं, भक्तिगीते ऐकायची, हनुमान चालीसा वाचायची, ऐकायची, गोपाल कृष्णाचा जप करायचा, इत्यादी गोष्टी करायच्या, पॉझिटिव्ह वेनीच करायच्या. आणि वडीलधारी मंडळी सांगत असते की अशा वेळी धारधार शस्त्राचा वापर करायचा नाही, सुईचा वापर करायचा नाही, कैचीचा वापर करायचा नाही. तर ठीक आहे, एक दिवस, पूर्ण एक दिवस पण नाही तर काहीतरी तास फक्त आपण तेवढं टाळू शकतो, काही हरकत नाही. सांगण्याचा हेतू हाच की फक्त स्वतःला त्रास करून घेऊ नका, सुरक्षित राहा, निरोगी राहा, आपल्या बाळाची काळजी घ्या. धन्यवाद.